छान एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट। सत्तेचाळीस रॉनिन। कोबायाशींची शिक्षण पद्धती एकमेवाद्वितीय होती हे जरी खरं असलं तरी त्यांच्या विचारांवर युरोपीय आणि इतर परदेशी विचारांचाही खूप प्रभाव होता। उदाहरणच द्यायची तर त्यांच्या शाळेतील जेवणाची पद्धत, फिरायला जाण्याची कल्पना किंवा जेवताना म्हणायच्या गाण्याची रो 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 युअर बोट या इंग्रजी गाण्यावरून घेतलेली चाल अशी कितीतरी देता येतील। मुख्याध्यापकांचा उजवा हात सर्वसाधारण शाळांमध्ये उपमुख्याध्यापकासच म्हणतात। ते होते श्री मारुयामा। ते कितीतरी बाबींमध्ये मुख्याध्यापकांपेक्षा अगदी वेगळे होते। मारुयामा याचा अर्थ गोल टेकडी। त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं डोकं अगदी गोल आणि तुळतुळीत होतं। कानांच्या जवळ मात्र थोडेसे पांढरे केस होते। ते गोल चष्मा घालायचे आणि कोबायाशींपेक्षा त्यांचे गालही छान लाल होते। ते मुख्याध्यापकांपेक्षाही नुसते दिसायलाच वेगळे होते असं नाही, तर ते त्यांच्या धीरगंभीर आणि भावपूर्ण आवाजात पारंपरिक चिनी कविताही म्हणायचे। 14 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा त्यांनी सांगितलं, 50 वर्षापूर्वी आजच्या दिवशी 47 रोनिनांनी म्हणजेच सामुराई योद्ध्यांनी शत्रूंविरुद्ध इतिहास प्रसिद्ध सूड उगवला होता। सेना गाकुजीच्या देवळात जाऊन आपण आज त्यांच्या समाधीला वंदन करूया। तुमच्या पालकांना या कार्यक्रमाची सूचना आधीच दिली आहे। मुख्याध्यापकांनीही विरोध केला नाही। त्यांच्या मनात काय होतं कुणास ठाऊ, पण ज्या अर्थी त्यांनी विरोध केला नाही त्या अर्थी त्यांची संमती असणार। निघण्यापूर्वी मारुयामांनी मुलांना ती 47 योद्ध्यांची प्रसिद्ध गोष्ट सांगितली। त्या शूर आणि स्वामीनिष्ठ सैनिकांनी त्यांच्या मृत नेत्यांच्या आसानोच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष तयारी केली होती। या 47 सैनिकांबरोबर एक व्यापारी होता, राई हाई आमानोया। त्यानंच सारी शस्त्र पुरवली होती आणि शोगुनच्या सरदारांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा या धाडसी व्यापाऱ्यानं एकही शब्द उच्चारायला साफ नकार दिला। मुलांना गोष्टीतलं काही फारसं समजलं नाही, पण एक दिवस अभ्यासाला सुट्टी आणि कुहून वुत्सूच्या देवळापेक्षाही लांब फिरायला जायचं, सहलीला गेल्यासारखं एकत्र जेवायचं ही कल्पनाच त्यांना खुश करायला पुरेशी होती। मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचा निरोप घेऊन सर्व 50 मुलं मारुयामांबरोबर निघाली। मुलं आपापसात नुकत्याच ऐकलेल्या गोष्टीबद्दल बोलत होती। पकडलं गेल्यावर राई हाई आमानोया कसा बोलला असेल याची कल्पना करत होती। मी राई हाई आमानोया, तुम्हाला काहीही सांगणार नाही, तो म्हणाला असेल। सेनगाकुजी 7 किलोमीटर दूर होतं, पण रस्त्यात फारशी वाहनं नव्हती। डिसेंबर महिना असल्यानं आकाश निरभ्र होतं आणि मी राई हाई आमानोया असं म्हणत जाताना रस्ता काही फार लांब वाटत नव्हता। सेनागाकुजीला पोहोचल्यावर मारुयामांनी प्रत्येकाला एक उदबत्ती आणि काही फुलं दिली। देऊळ कुहोन उत्सूच्या विहारापेक्षा लहान होतं, पण तिथं ओळीनं बऱ्याच समाध्या होत्या। ही जागा पवित्र आहे ह्या विचारानं आणि 47 रोनिनांच्या स्मृतीनं तोत्तोचान भारावून गेली होती। समाधीवर उदबत्ती लावून आणि फुलं वाहून तिनं मारुयामांसारखाच नमस्कार केला। सगळं वातावरण विलक्षण भारावलेलं आणि निशब्द होतं। इतकी शांतता तोमोईच्या मुलांच्या सवयीची नव्हती। प्रत्येक समाधी पुढे लावलेल्या उदबत्तीमधून धुराची वलय निर्माण होत होती। त्यानंतर प्रत्येक वेळी उदबत्तीचा वास आला की मुलांना मारुयामांची आणि राई हाई आमानोयाची आठवण यायची, आणि शिवाय तो सुगंध त्यांना शांततेचा सुगंध वाटायचा। मुलांना 47 सैनिकांबद्दल फारशी माहिती नसेलही, पण मारुयामा ज्या भक्तिभावनं त्यांच्याबद्दल बोलत होते त्यामुळे मुलांना मारुयामाबद्दल कोबायाशी इतकाच पण वेगळ्या प्रकारचा आदर वाटायला लागला होता। तोत्तोचानला त्यांचे त्यांच्या स्थूल शरीराशी विसंगत असलेले जाड चष्म्या मागून बघणारे छोटे छोटे डोळे खूप आवडायचे।